Good morning students. मागील 2 महिन्यांपासून तुम्ही घरी बसून आता 2 ते 3 महिने जवळपास झाले तर आपल्याला आता आपला सिलेबस स्टार्ट करायचा आहे वर्ग 9 चा आणि त्यामध्ये आपले बायोचे चॅप्टर्स जितके आहेत या टर्मला आपण ते स्टार्ट करणार आहोत सोबतच तुम्हाला एक सूचना आहे की आपले पुस्तक सगळ्यांनी घेतली असतील पुस्तकी घेऊन टाका आपले सायन्स सेकंडचा आणि सोबतच नोटबुक सेपरेट करायची आहे ज्यामध्ये आपले रनिंग नोट्स असतील आणि तुम्हाला घरी पण नोट्स काढायचे असतील आणि रेगुलरली हे व्हिडिओज रोजचे जे येतील रेगुलरली वॉच करा आणि कुठला पॉइंट जर एखादा शिकवत असताना तुम्हाला मे बी हे ऑनलाईन टीचिंग आहे तुम्हाला हे व्हिडिओज आहेत या ठिकाणी तुम्ही लगेचच प्रश्न विचारू शकत नाही त्यामुळे आपण 9वीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जर क्वेश्चन टाकलात की सर मला हा पॉईंट समजलेला नाही त्याला डिस्कस करा तर मी तुम्हाला ते परत डिस्कस करणार आहे ओके तर आपण ट्राय करूया की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेलच असं असं आपण खूप सोप्या पद्धतीने आपण हे सिलेबस जो आहे तो कव्हर करूया नाव वी हॅव टू स्टार्ट अवर सिलेबस फ्रॉम चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट दिस इज द फर्स्ट चॅप्टर ऑफ अवर बायोलॉजी सिलेबस तर बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये हा पहिला चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स तुमच्याकडे पुस्तक असतील ते बघून घ्या तर मागच्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल 8वीच्या क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं पण त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम्सचं सांगितलं होतं ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला प्लांट्सचं क्लासिफिकेशन पण होतं असं तुम्हाला नोट करून सांगितलं होतं बोर्डावर लिहिलं होतं की या 5 कॅटेगरीच्या ऑर्गॅनिझम्स असतात प्लांट्सच्या स्पेसीज असतात तर ते आपण आता यामध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहोत तर याच्या अगोदर तुम्हाला आठवत आहे का ज्या सायंटिस्टनी आपल्याला 5 किंगडम सिस्टीम दिली होती त्यांचं नाव त्यांनी दिलेले सायंटिस्ट होते ते कोण रॉबर्ट विटेकर यांनी आपल्याला काय दिलेलं आहे 5 किंगडम सिस्टीम यांनी आपल्याला 5 किंगडम सिस्टीम जी आहे ती यांनी दिलेली आहे तर यांच्या बेसमध्ये यांच्या क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार आपल्याकडे 5 प्रकारच्या किंगडम अवेलेबल आहेत आणि त्या 5 किंगडम ज्या आहेत त्या कोणत्या आहेत थोडंसं आपण त्यांना रिमाइंड करू त्या किंगडम्स ज्या होत्या म्हणजे ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन जे केलं होतं त्यामध्ये ऑर्गॅनिझम्स बेसिकली ऑर्गॅनिझम्स आर फर्स्टली डिवायडेड इनटू 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ट्रू सेल वॉल सॉरी ट्रू न्यूक्लियर और न्यूक्लियस हियर देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस नंबर 1 कॅटेगरी इज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स देन सेकंड वन इज युकॅरियोटिक देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फर्स्ट वन प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स देन युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स व्हॉट इज द बेस ऑफ दिस कॅटेगरी दिस टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस ओके ट्रू न्यूक्लियस ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये आहे किंवा वेल डिस्टिंक्ट टाइप्स डेव्हलप टाइप्स न्यूक्लिय आहे त्या बेसवरतीच आपण हे आपल्याला क्लासिफिकेशन दिसून आलेलं आहे तर याच्यामध्ये प्रिमेटिव्ह टाइपचे न्यूक्लिय असतो यांच्याकडे हे जे प्रो याचा अर्थ आपल्याला माहिती आहे प्रिमेटिव्ह ओके प्रो मीन्स प्रिमेटिव्ह कॅरियोट और कॅरियोन मीन्स न्यूक्लिय और न्यूक्लिय प्रिमेटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस इथं यू मीन्स ट्रू कॅरियोट मीन्स न्यूक्लियर म्हणजे यांचा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तो वेल डेव्हलप्ड आहे चांगला आहे चांगल्या पद्धतीने मॉडिफाईड आहे ह्या न्यूक्लियर मेम्ब्रेनची काय गरज असते आता आपल्याला माहिती आहे की जे प्रिमेटिव्ह टाईपचे ऑर्गॅनिझम्स असायचे प्रिमेटिव्ह टाईपचे ऑर्गॅनिझम्स त्यांच्याकडे एक सेल असायची
आणि त्यांचा जेनेटिक मटेरियल ज्याला म्हणतो आपण फॉर एग्जांपल डीएनए असेल ओके अशा प्रकारचा क्रोमोझोम असेल एखादा आणि प्रिमिटिव्ह टाइप जे होत्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होत्या आणि त्यांच्याकडे क्रोमोझोमचा एकच नंबर म्हणजे एकच सेट असायचा आणि त्यांच्या जेनेटिक मटेरियलला कवरिंग जी आहे ती डेव्हलप नव्हती कशी होती मग अशा प्रकारचं आणि बॅक्टेरियामध्ये जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण नाव पण दिलं होतं त्या ठिकाणी नाव काय दिलं होतं याला आपण नाव देतो बॅक्टेरियामध्ये न्यूक्लिओइड हा स्ट्रक्चर असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या ऐवजी तो न्यूक्लियस आपण याला म्हणतो का न्यूक्लिओइड म्हणतो तर हा स्ट्रक्चर तिथं होता प्रिमिटिव्ह टाईपचा म्हणजे यांच्याकडं तर याच्यामध्ये किंगडम एक त्यांनी दिलेला आहे सेपरेट किंगडम आहे हा प्रोकॅरियोटचा तो म्हणजे मोनेरा आठवते तुम्हाला पाच किंगडम आठवतात आपल्याला मोनेरा आहे फर्स्ट किंगडम ज्याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम असतात तर त्याच्यामध्ये असतात बॅक्टेरियाज ऑल काइंड ऑफ बॅक्टेरिया तर हा आहे हा प्रोकॅरियोटचा फर्स्ट किंगडम आता या ठिकाणी तुम्हाला हे समजलेलं आहे की प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस कसा असतो या टाईपचा असतो आणि ट्रू जो आहे वेल डेव्हलप्ड जो आहे तो कम्प्लिटली विथ डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे न्यूक्लियसचा जर स्ट्रक्चर बघितला तर त्याला अशा प्रकारची दोन मेम्ब्रेन ज्या आहेत त्या कव्हर्ड असतात असा डबल लेअर्ड असतो त्याचा मेम्ब्रेन ओके या टाईपचं न्यूक्लियसचा स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर असं डबल मेम्ब्रेन दिसतं इथं पोअर दिसतात न्यूक्लिअर पोअर्स म्हणजे आतमध्ये जो काही जेनेटिक मटेरियल आहे जो समजा डीएनए आहे तर डीएनएचं जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होतो ट्रान्सक्रिप्शन मीन्स त्यांच्यापासून डीएनए पासून जेव्हा आरएनए बनतो तो या न्यूक्लियसमधून या न्यूक्लिअर पोअरच्या मदतीनं बाहेर येण्यासाठी त्या न्यूक्लिअर पोअर्स असतात तर अशा प्रकारचा जर न्यूक्लियस असेल विथ मेम्ब्रेन तर त्याला म्हणतो आपण तशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमला म्हणतो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि प्रत्येक सेलमध्ये असा स्ट्रक्चर आपल्याला दिसणार त्यांच्याकडे तर हे तर झाले प्रिमिटिव्ह टाईपच्या ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया त्यांना टाकले आपण कोणाच्या अकॉर्डिंग आहे हे रॉबर्ट विटेकरच्या अकॉर्डिंग ही क्लासिफिकेशन आहे मोनेरा मध्ये टाकलेलं आहे सगळ्या बॅक्टेरियाना त्यांच्याकडे प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस आहे आता इथं युकॅरियोटिक आता याच्यानंतर आता यांचं परत दोन कॅटेगरी पडतात कारण प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर होते आता इव्होल्युशन फायलोजेनेटिक रिलेशनशिप तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी सांगितलं मी इव्होल्युशन जो आहे तो काय असं सडनली होत नाही तो अचानक होतो का होत नाही तर त्याच पद्धतीनं म्हणजे ह्या ऑर्गॅनिझम्स ज्या आहेत त्या ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली हळूहळू यांचं कन्वर्जन युकॅरियोटमध्ये झालं युकॅरियोटमध्ये झाल्यानंतर पण आपल्याला ह्या ठिकाणी दोन प्रकार दिसून येतात युकॅरियोटमध्ये पण एक तर असतात युनिसेल्युलर कारण युनिसेल्युलर पासूनच हे बनलेले आहेत तर त्यामध्ये पहिल्यांदा काय झालं असणार यांचं न्यूक्लियसमध्ये बदल झाला म्हणजे प्रिमिटिव्ह टाईपचं म्हणजे प्रोकॅरियोटचं कन्वर्जन पहिल्यांदा युकॅरियोटमध्ये मग युनिसेल्युलर मग कसे झाले युकॅरियोट युकॅरियोटच्या नंतर मग काय झालं असेल यांचं जो आहे तो कन्वर्जन मल्टी सेल्युलरमध्ये म्हणजे युनिसेल्युलर युकॅरियोटचं कन्वर्जन मल्टी सेल्युलर युकॅरियोटमध्ये झालं असणार तर या दोन कॅटेगरी आता युकॅरियोटमध्ये पहिल्यांदा हे कॅटेगरी पडतील ह्याच्यात कोणते किंगडम असणार तर आपण एक किंगडम पाहिलं होतं त्याचं नाव आहे युनिसेल्युलर युकॅरियोटिक किंगडम तो कोणता आहे तर मग प्रोटिस्टा आठवायचं तुम्हाला प्रोटिस्टा हा सेकंड किंगडम प्रोटिस्टा आता याच्यानंतर हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे परत यांचं दोन कॅटेगरीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे दोन प्रकारचं ऑन दी बेसिस ऑफ अब्सेन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ सेल वॉल आता ह्याच्या या ठिकाणी दोन कॅटेगरी कशाच्या बेसवरती आहेत त्या प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल तर इथं ऑर्गॅनिझम्स विथ सेल वॉल पहिली कॅटेगरी आणि इथं ऑर्गॅनिझम्स विथ ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल विदाउट सेल वॉल वाले ऑर्गॅनिझम युकॅरियोट
आणि ते पण कोणते मल्टीसेल्युलर, तर विथ सेलवाल पण असतात आणि विदाउट सेलवाल पण असतात. तर त्याच्या बेसवरती हे विथ सेलवाल विदाउट सेलवाल मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात मल्टीसेल्युलर, तर ते आहेत किंगडम ॲनिमालियाच्या, ॲनिमल किंगडम. तर त्या कोणत्या आहेत मग, त्या आहेत हे सेकंड किंगडम. ओके, इथं थर्ड किंगडम आला ॲनिमालिया किंवा ॲनिमल किंगडम. त्यांच्याकडे सेलवाल नसतो. सेलवाल काय असतो? फॉर एक्झाम्पल कोणतीही सेल असेल, युकॅरियोटिक असेल किंवा प्रोकॅरियोटिक असेल, तर त्यांच्याकडे काय असतं की त्यांचा जो सेल आहे, सेलमध्ये जो कंटेंट आहे, त्यांचे ऑर्गॅनल्स असतील. आता ऑर्गॅनल्स म्हटल्यानंतर इथं तुम्हाला नाही सापडणार, इथं सापडणार युकॅरियोटमध्ये सगळे ऑर्गॅनल्स सापडतील. ऑर्गॅनल्स मीन्स स्मॉल पार्ट ऑफ द सेल, म्हणजे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मध्ये आपण हा घेऊ, न्यूक्लियस एक सेल ऑर्गॅनल आहे, छोटासा पार्ट आहे सेलचा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक स्ट्रक्चर असतो, मागच्या वर्षी बघितले, तो एक पार्ट आहे. तर अशा प्रकारचे ऑर्गॅनल्स ना सगळ्या कंपोनंट्स ना मध्ये जो सायटोप्लाझ्मिक कंटेंट आहे, रायबोझोम्स आहे, त्यांना कव्हर करण्यासाठी पहिला जो लेअर असतो त्याला आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर याच्या व्यतिरिक्त पण काही ऑर्गॅनिझम्स मध्ये अनदर कव्हरिंग असती, ती म्हणजे सेल वॉल, याला म्हणतो आपण सेल वॉल. तर या बेसवरती पण ऑर्गॅनिझमची इथं क्लासिफिकेशन झालेलं आहे. तर विदाउट सेल वॉल, ज्यांच्याकडे हा सेल वॉल नसतो, तसे ऑर्गॅनिझम कोण असतात मल्टीसेल्युलर मध्ये? ॲनिमल्स असतात. आणि विथ सेल वॉल असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स ज्या आहेत, या परत आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होताना दिसतात. ज्यांच्याकडे सेलवाल तर असतो, पण त्यांच्या ऑन दी बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन, मागच्या वर्षी पाहिलेला आहे हा सगळा पार्ट, आपण मागच्या वर्षी पाहिला आहे तरी एक तुम्हाला आठवण राहावं म्हणून मी तुम्हाला हे रिपीट सांगतोय. ह्याला विथ सेलवालवाले दोन टाईपचे ऑर्गॅनिझम्स असतात. पहिले असतात जे की आपण कोणत्या बेसवरती टाकतोय, दोन टाईपचे, ऑन दी बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन. तर मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? हाऊ दे गेट देअर फूड. ओके, तर त्याच्या अन्न मिळवण्याच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, प्रक्रिया आहेत, या बेसवरती दोन काही पडलेले आहेत. तर पहिल्या टाईपच्या ऑर्गॅनिझम्स असतात आयटोट्रॉप्स असतात. दोज ऑर्गॅनिझम्स हू मेक देअर ओन फूड, सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड आयटोट्रॉप्स. दुसरा टाईप असतो हेटेरोट्रॉपच्या, दुसऱ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स कोणत्या असतात? तर त्या असतात हेटेरोट्रॉप्सच्या. हेटेरोट्रॉप्स मध्ये कोणतं किंगडम ठेवता येतो मग आपल्याला? प्लांट. आपण काय सांगतोय, पहिला किंगडम बघितला मोनेराचा, दुसरा किंगडम प्रोटिस्टाचा, तिसरा किंगडम ॲनिमालियाचा, म्हणजे तीन झाले. तर दोन किंगडम उरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये दोन किंगडम आहेत कोणत्या? एक किंगडम आहे प्लांटी, ओके, आणि सेकंड किंगडम उरलाय कोणता? आता फंगी. आता फंगी किंगडम आहे का प्लांटी किंगडम, जो की स्वतःचा अन्न स्वतः बनवतो? तर तो कोणता आहे मग? या ठिकाणी येणार प्लांटी किंगडम. प्लांटी, ऑल प्लांट्स कॅपेबल टू मेक देअर ओन फूड, हेन्स दीज आर ऑल आयटोट्रॉप्स अँड किंगडम नंबर फोर. हिअर ऑर्गॅनिझम्स हू डू नॉट मेक देअर ओन फूड, दे डिपेंड ऑन अदर. सो दॅट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड हेटेरोट्रॉप्स. अँड किंगडम फंगी, ज्या फंगल ऑर्गॅनिझम्स असतात, ह्या टोटली दुसऱ्या ऑर्गॅनिझम्स वरती किंवा डेड बॉडीज वरती, डिकेईंग मॅटर वरती डिपेंड करतात, म्हणून यांना आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो. सो दीज आर द फाईव्ह किंगडम्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट डिफरंट काइंड ऑफ बेसिस, लाईक हिअर वेदर प्रेझेन्स ऑर ऑप्शन्स ऑफ टू टाईप ऑफ न्यूक्लियस. There are two types of organism, prokaryote and eukaryote. Here again, in case of eukaryote, whether they are unicellular or multicellular. Here, there are again divides the another kingdom, protista. Then multicellular organisms are again divided into two types, with cell wall, without cell wall. Here, without cell wall, kingdom Animalia. With cell wall, there are again two types of divided organisms. One more is autotrophs and another is heterotroph.
autotrophic organisms are plants or planty kingdom, and heterotrophic organisms are fungi. So these are the all kind of kingdoms or five kingdoms we are discussed the previous year. तर तुम्हाला हे सगळं आठवत असेल, मागच्या वर्षी आपण हे सगळं बघितलेलंच आहे. तर हा फ्लो चार्ट तरी आपल्या स्टार्टिंगलाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला याला रिमाइंड करणं गरजेचं असतं. तर याला पण नोट करून ठेवायचं आपल्या नोटबुकमध्ये, नवीन वही करायची तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी आपलं चॅप्टरचं नाव बघा, या ठिकाणी चॅप्टरचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समध्ये किंगडम कोणता येणार मग? प्लांटी. जसे की आपल्याला माहिती आहे प्लांट किंगडमचं क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन करताना कुठल्याही ऑर्गॅनिझम्सचा एक संच आहे, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि त्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला काय करायचं की त्यांच्या त्यांच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. कारण या ऑर्गॅनिझम्सना छोट्या एक पॉप्युलेशन आहे. सपोज करा की आपल्याकडे एक 100 स्पेसीज आहे एका किंगडमच्या. समजा आपल्याकडे 100 प्लांट्स आहेत, तर त्यांच्यापैकी छोटे प्लांट्स, मोठे प्लांट्स, मीडियम साईजचे प्लांट्स किंवा काही वेगळे कॅरेक्टर दाखवणारे प्लांट्स, फ्रूट प्रोड्युसिंग प्लांट्स, विदाऊट फ्रूट प्रोड्युसिंग प्लांट्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असणारे प्लांट्स, हे सगळे आपल्याला सेपरेट आउट करायचे असतात. तर तेच आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स जर असेल तर प्लांट्सचं वर्गीकरण करायचं म्हटल्यानंतर कुठल्या तरी बेसवरतीच त्यांना सेपरेट आउट करता येतं. तर बेसिस काय आहेत आपल्याला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे. प्लांट्सचं बेसिस ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, ही हेडिंग टाका, बेसिस ऑफ प्लांट क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये पहिला बेस जर प्लांट मध्ये जर बघितलं आपण, तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो फर्स्ट बेस प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट ऑर्गन. काही ऑर्गन्स असतात प्लांट्स मध्ये, काही जणांमध्ये असतात काही मध्ये नसतात. फॉर एक्झाम्पल रूट्स आहेत, स्टेम आहे, काही जणांमध्ये लीव्स, काही जणांमध्ये फ्लावर प्रोड्यूस होतात. तर ह्या बेसवरती सेपरेट ऑर्गनवरती देखील आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन करता येतो. याचं जर उदाहरण बघितलं आपल्याला सांगता येतो की कसे ऑर्गन्स नसतात. तर तुम्ही ह्या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, शेवाळ जर बघितलं आपण, यांच्याकडे बघा ना, तर आपल्याला तिथं रूट्स दिसतील, ना स्टेम दिसणार, ना त्यांचे लीव्स दिसतात. तर ते डिस्टिंग होत नाही. त्या तीन प्रकारचे टाईप्सचे जे ऑर्गन्स आपण सांगतो तिथं त्यांच्याकडे नसतात. तर हा एक बेस ठरलेला आहे. या बेसवरती पण प्लांटचं क्लासिफिकेशन आहे. याच्यानंतर काय आहे की प्लांट्सच्या दुसरा जो बेस आहे, प्लांट्स ज्या आहेत त्याच्यानंतर त्यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यूज आहेत का नाही. कंडक्टिंग टिश्यूज, कंडक्टिंग टिश्यूज आपण सीबीएसई मध्ये बघितलं होतं, झायलम अँड फ्लोएम. झायलम आहे फ्लोएम, या ठिकाणी झायलमचं रोल आहे वॉटरचं कंडक्शन करणं, पाण्याचं कंडक्शन मीन्स वॉट, ट्रान्सफर करणं, त्यांना सप्लाय करणं प्लांटमध्ये, त्याचं फ्लो करणं फ्रॉम रूट्स टू अपर पार्ट. इथं फ्लोएमचं रोल आहे फूडचं कंडक्शन करणं फ्रॉम सिंथेसाइज्ड पार्ट टू नीडेड पार्ट ॲज वेल ॲज स्टोरेज पार्टला. तर हे करणारे जे टिश्यूज आहेत का नाही
या बेसवरती पण यांचं क्लासिफिकेशन होतो. प्लांट्स मध्ये बघा काही जणांकडे हे कंडक्टिव्ह टिश्यू असतात तर काही जणांकडे नसतात. तर हा एक बेस आहे. याच्यानंतर थर्ड बेस जो आहे प्लांट क्लासिफिकेशन मध्ये घेतलेला, वेदर सीड्स आर कवर्ड ऑर नॉट. सीड्स आर कवर्ड ऑर नॉट म्हणजे काय असतं की काही प्लांट्स बघा फ्रूट प्रोड्यूस करतात, फ्रूट वॉल असते आणि त्या फ्रूटच्या आतमध्ये सीड असतो लाईक मँगो. ओके, आणि काही सीड्स बघा फॉर एक्झाम्पल जर आपण जिम्नोस्पर्म जर प्लांट बघितला असेल, आपण सायकसचा प्लांट जर बघितला, तर यांच्या ज्या कोन्स असतात त्यांच्याकडे जे फ्रूट म्हणजे त्यांचे जे सीड्स प्रोड्यूस होतात त्यांना कवरिंग नसते. ओके, तर त्या मोरपंखी प्लांट बघा, मोरपंखी प्लांट म्हणजे थुजा, त्याच्यावरती तुम्हाला ते डायरेक्टली सीड्स दिसतात, त्यांना कुठल्याच प्रकारची कवरिंग नसते. तर या बेसवरती देखील प्लांटचं क्लासिफिकेशन होत असतो. आणि नेक्स्ट जो बेस वापरलेला आहे महत्वाचा, त्याच्यामध्ये सीडच्या कॉटिलिडॉनवरती, वेदर दे आर सिंगल कॉट, दे हॅव ओनली वन कॉट और दे हॅव टू कॉट्स. फॉर एक्झाम्पल आपण जवारचं सीड बघा, सीड ऑफ जवार, ज्वारीचं जर सीड बघितलं तर अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी एकच सीड दिसतो असं. याला जर आपण तोडलं ना, इथे इक्वली दोन पार्ट पडत नाहीत, याच्याकडे दोन कॉटिलिडॉन नसतात. हेच जर आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल ग्राम बघा, ग्राम म्हणजे आपले जे पल्सेस असतात डाळी वगैरे, उडीद असेल, मूग असेल, किंवा काही हरभरे वगैरे बघा, किंवा पी प्लांट बघा, पीज बघा, वटाणे वगैरे, तर याच्यामध्ये काय असतं की असा स्ट्रक्चर असतो, हे सीड असतं आणि याच्याकडे अशा प्रकारचे हे एक कॉटिलिडॉन, हा एक कॉटिलिडॉन, कॉटिलिडॉन म्हणजे असे टू कॉटिलिडॉन्स प्रेझेंट असतात. तर या बेसवरती देखील वेदर दे हॅव डू नॉट हॅव टू कॉटिलिडॉन और हॅव्हिंग विथ टू कॉटिलिडॉन्स यावरती देखील ऑन द बेसिस ऑफ वेदर सिंगल और डबल कॉटिलिडॉन. ओके, सो दीज आर द बेसिस फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. ओके, तर या आय होप की तुम्हाला हे समजत असेल. आपण सिम्पली एक चांगल्या म्हणजे तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तरी देखील कुठली अडचण येत असेल व्हिडिओ बघत असताना, किंवा काही आवाज क्लिअर येत नसेल, किंवा काही प्रॉब्लेम असेल, समस्या आय होप तसं तर तुम्हाला येणार नाही, समजतंय, त्या व्यवस्थित पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर ह्याला नोट करायचे, हे बेसिस नोट करायच्या. आपल्याला ह्या जर बेसिस समजल्या तर प्लांट्स आपल्याला इमॅजिनरी समजतात की कोणत्या प्लांट्स कोणत्या बेसवरती क्लासिफाय केले असते. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला समजलं असेल वेदर दे हॅव डिफरंट काइंड ऑफ पार्ट्स लाईक रूट, स्टेम ऑर लीफ, तर समजा आपण काय केलं की याच्या बेसवरती कोणत्या प्लांटला क्लासिफाय केलं असेल, सेपरेट ऑर्गन नाही त्याच्याकडं, म्हणजे सेपरेट ऑर्गन म्हणजे काय घेतलं एक तर रूट, स्टेम, लीफ, तर असे जर प्लांट दिसले, असे कोणते दिसतात तर अल्गी दिसले आपल्या समजा. आता आपल्याला माहिती नाही की ही कॅटेगरी अल्गीची आहे, पण उगा दिसतंय आपल्याला काहीतरी, पण ग्रीन आहे, पिगमेंटेशन आहे, क्लोरोफिल पिगमेंट आहे, तर ह्या प्लांट्सकडे ग्रीन जो पिगमेंट आहे याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा त्यांच्या स्पेशलाइज्ड कॅरेक्टर्स असतात, त्याच्यावर आपल्याला क्लासिफाय करता येतं. मग तुम्हाला तो प्लांट बघितल्यानंतर समजतं की यांच्याकडे रूट नाही, स्टेम नाही आणि लिव्ज नाही, तर मग हे कोणते टाईपचे प्लांट असतील हे समजण्यासाठी तुम्हाला या बेसिस समजणं गरजेचं असतं. दुसरं जो आहे कंडक्टिंग टिश्यूज सांगितले आपण, जे की वॉटरचं आणि फूडचं कंडक्शन करण्यासाठी ज्या टिश्यूज प्रेझेंट असतात त्याच्या स्टेममध्ये, ते आहेत का नाहीत या बेसवरती पण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सीड्स कवर्ड आहेत और कवर्ड नाही, म्हणजे वेदर दे आर कवर्ड और नॉट,
तर अशा टाइपच्या जर प्लांट्स दिसले आपल्याला, असे जर सीड्स दिसू लागले तर ती प्लांट कोणत्या कॅटेगरीचा आहे ते तुम्हाला लगेच समजून जातं. आणि सीड जर बघितलं, जर आपल्याला एखादा सीड दिसतोय त्याला इक्वली आपण दोन पार्ट पाडू शकतो इझिली. दॅट टाईप ऑफ सीड इज नोन एज डायकॉट ऑर डायकॉटिलडॉन. आणि दुसरा जो असेल त्याचा जर इक्वली पार्ट पडत नसतील दॅट इज द कॉल मोनोपॉड. तर या टाईपच्या या सगळ्या बेसिस आहेत. तर याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही याला वॉच करा, नोट आउट करा पॉईंट्स. आणि डिफिकल्टी असतील, काही दुसरं काही प्रश्न असेल तर तुम्ही मला ग्रुपवरती विचारा. नव वर्ग नवीचा आपण ग्रुप बनवलाय. आणि तुमच्या कोणत्या फ्रेंड्सना जर त्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही त्यांचा नंबर आणि तुम्ही मेसेज करा की यांना ॲड करायचं राहिलेलं आहे. कारण आमच्याकडे जेवढं अवेलेबल नंबर्स होते ते केलेलं आहे. तुम्ही तुमचे काही फ्रेंड्स असतील तर सांगून टाका. ओके, थँक्यू.